मतदान करायला जात असताना अनेक मतदार लाईनमध्ये उभे होते, त्यांना नमस्कार करून मी गेलो. त्यांचा उत्साह देखील अतिशय चांगल्या पद्धतीने होता. नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरलं हास्य मला सांगत होतं येणार रात 2 तारीख ही आपलीच असेल. मतदान केलं काय संकल्पना? ज्या पद्धतीनं 7 तारखेला आम्ही अर्ज भरला त्या दिवसापासून संपूर्ण महाविकास आघाडी आमचे सर्व मित्रपक्ष अतिशय ताकदीने या चिंचवड विधानसभेसाठी मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आले होते आणि तो उत्साह आजपर्यंत होता. आज सकाळी मतदानाला सुरुवात झालेली, मतदारांमध्ये तेवढाच उत्साह आहे. आज या ठिकाणी मी पी के शाळेमध्ये येऊन मतदान केलेलं आहे. मतदान करायला जात असताना अनेक मतदार लाईनमध्ये उभे होते, त्यांना नमस्कार करून मी गेलो. त्यांचा उत्साह देखील अतिशय चांगल्या पद्धतीने होता. नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरलं हास्य मला सांगत होतं येणार रात 2 तारीख ही आपलीच असेल. खरं तर खूप तिरंगी लढत झाली होती, मोठे मोठे दिग्गज आले, मुख्यमंत्री स्वतः आले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तळ ठोकून होते. एवढी ताकद लावलेली आहे तरी नेमकं कशाच्या आधारावर तुम्हाला? सुरुवातीपासूनच आम्ही सांगतो की आमची लढत ही दुरंगी लढत होती, भाजप आणि महाविकास आघाडी. त्यामुळं जे आम्ही काम केलेलं आहे, जे आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे, त्याला नक्कीच यश येईल. ही सगळी प्रक्रिया किती महत्त्वाची वाटते लोकशाही? 100% महत्त्वाचे असल्याशिवाय मतदान घेतलं जातं का?